या बातमीचे प्रायोजक आहेत MS इन्फोटेक अँड CCTV सर्व्हिसेस. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्या पाठोपाठ प्रफुल्ल पटेल यांच्यावर ED ने मोठी कारवाई केली असून त्यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. याआधी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री नवाब मलिक आणि आता माजी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर ED ने कारवाई केली आहे. ED ची कारवाई होणारे पटेल तिसरे नेते ठरले आहे. इकबाल मिर्ची प्रकरणी ED कडून ही कारवाई झाल्याचे सांगितले जात आहे. वर्डी येथील प्लॉट खरेदी प्रकरणी मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा आरोप हा प्रफुल्ल पटेल यांच्यावर ठेवण्यात आला होता. दरम्यान ED ने केलेल्या या कारवाईत पटेल यांच्या वर्डी येथील घर जप्त करण्यात आले आहे. इकबाल मिर्ची प्रकरणात मागील काही दिवसांपासून चौकशी करण्यात आली आहे. पटेल यांचं घर असलेली बिल्डिंग DHFL कडून डेव्हलप करण्यात आले होते. दरम्यान पटेल आणि त्यांचं कुटुंब हे प्लॉट सध्या वापरू शकणार आहेत, मात्र त्याची विक्री ED च्या परवानगीशिवाय त्यांना करता येणार नाही. इकबाल मिर्ची याने हा फ्लॅट खरेदी केला होता आणि त्यानंतर एका डेव्हलपरने हा फ्लॅट डेव्हलप केल्यानंतर यातले काही फ्लॅट पटेल यांना विकले. या व्यवहारात मनी लॉन्ड्रिंग करण्यात आल्याचा आरोप आहे.